कैप्सिकम करण्यासाठी लागणारे साहित्य: चिरलेला बारीक कांदा, चिरलेली बारीक मिरची, हिरवी मिरची, थोडं लसूण बारीक चिरलेलं, थोडं आलं चिरलेलं आणि थोडे भाजलेले शेंगदाणे. त्याचबरोबर हे दोन बटाटे उकळून कुस्कुरून घ्यायचे. ते घेते मी. आता ह्या ज्या मिरच्या, कॅप्सिकम मिरच्या, हे बघा, हे सगळं कापून असं चिरून घ्याय, हे करायचं, बिया काढायच्या आणि खालून पण जर असं कापून घ्यायचं. ह्या झाल्या मिरच्या. आता सारण तयार करते. आता लागणारा मसाला म्हणजे थोडं जिरं, थोडी लाल मिरची पावडर, हळद पावडर, आमचूर पावडर, थोडं मी गरम मसाला घालते आणि हे स्टफ ह्याचं मसाला तयार करते. आता फ्राईंग पॅन गरम झालेलेलं आहे. आता मी सुरुवातीला जिरं घालते, जरा हळद घालते, जरा लाल मिरची पावडर घालते. चिरलेला कांदा, मिरच्या आणि आलं लसूण ते पण घालते. आता थोडं आमचूर पावडर घालते आणि ते मिक्स करून घेते. आता हे शेंगदाणे आहे, त्या ह्याच्यात त्या मसाल्यात मी घालून मिक्स करून घेते. आता जरा चवीपुरतं मीठ घालते आणि मिक्स करून घेते. गरम मसाला आता घालून घेते. लवकर घालू नये, त्याचा जरा फ्लेवर जातो म्हणून थोडा हा गरम मसाला घालते आणि जरा मिक्स करून घेते. आता हा कुस्कुरलेला बटाटा मी त्या सारणमध्ये घालून मिक्स करून घेते. आता हे जे मिश्रण केलेलं आहे त्या कॅप्सिकम मिरच्यात भरून घेते. म्हणजे ही अशी मिरची आहे, ते त्या मिरचीत असं भरून घ्यायचं. ते भरून घेते हे जे मिश्रण केलेले आहे ते. आता मी फ्राईंग पॅन ठेवलेलं आहे गॅस ऑन करून. 3 चमचे तेल घातलेले आहे, ते गरम करून घेतलेले आहे. आता ते कॅप्सिकम मिरच्या, भरलेल्या कॅप्सिकम मिरच्या, अशा ह्या भरलेल्या कॅप्सिकम मिरच्या मी फ्राईंग पॅनवर घालते. त्या मिरच्या मी फ्राईंग पॅनवर घातलेल्या आहे, ते हळूवार परतून जरा भाजायला पाहिजे. जरा भाजू दे, अधूनमधून अशा परतून घ्यायच्या, जरा भाजू दे. या अशा हळूवारपणे भाजून घ्यायच्या आणि नंतर गॅस बंद करून खरपूस भाजून घ्यायचा, म्हणजे खायला व्यवस्थित लागणार. आता जरा आणखी परतून ह्या परतून घेतल्या. ही जी स्टफ कॅप्सिकम भरलेल्या मिरच्या तुम्हाला जर आवडली असेल रेसिपी तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स लिहा. धन्यवाद.